श्री क्षेत्र लोणी टाकळीमध्ये नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या वतीने सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. कारण ग्रुपचे कार्यही विशेष आहे. हा ग्रुप वाढदिवसावर होणारा वायफळ खर्च बाजूला सारून तीच रक्कम ते ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक या कार्यासाठी वापरतात. या ग्रुपमध्ये डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक शिक्षक सैनिक व्यावसायिक डी फार्मसी कारागीर शेतकरी शेतमजूर असे विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी या ग्रुपमध्ये एकजुटीने सोबत राहतात. गेली वर्षभरापासून गावामध्ये या ग्रुपचे कार्य सुरूच आहे. 15 ऑगस्ट निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील येथे सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर पेन पेन्सिल वाटप व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अशोक विद्यालय येथे भव्य दिव्य विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन या ग्रुपच्या वतीने राबवले जातात. हिंदू स्मशानभूमीमध्ये स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबून तो परिसर स्वच्छ ठेवला जातो. तसेच महापुरुषांची जयंती पुण्यतिथी कार्यक्रम ग्रुपच्या माध्यमातून पार पाडले जातात. गावामध्ये जर कोणाला शासकीय नोकरी मिळाली तर त्या व्यक्तीचा पण सत्कार समारंभ ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत असतो. गावातील ग्रामवासियांचे ग्रामदैवत असलेले मातामाय मंदिर या मंदिराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये झाडे लावून सौंदर्यीकरणाचे काम ग्रुपच्या माध्यमातून बरेच दिवसापासून सुरू आहे. ग्रामदैवत मातामाय मंदिर हे खूप वर्षापासून दुर्लक्षित होते. गावामध्ये लग्नकार्य असले की लग्न घरून मातामाय मंदिराकरिता जेवणार पाटी आणण्यात येते. ही खूप जुनी परंपरा आहे व येथूनच पुढील कार्य सुरू होते. मंदिरामध्ये आल्यानंतर ग्रामवासियांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रुपने हे कार्य 15 ऑगस्ट रोजी संकल्प करून हाती घेतला व गावातील ग्रामवासींनी या कार्यामध्ये तनमनधनाने सहकार्य केले आहे. येत्या 8 दिवसांमध्ये हा संकल्प पूर्ण होत आहे, त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. अनिल तिखले, विदर्भ न्यूज, लोणी टाकळी.